या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सामान्य चौकोनाचे क्षेत्रफळ काढायला शिकलो. आज या व्हिडिओमध्ये आपण एक समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायला शिकणार आहोत. कमलेश एक समभुज चौकोनी आरसे बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये काम करतो. तो आरशाच्या मागे गुलाबी रंग देऊ इच्छितो. जर आरशाच्या कर्णाची लांबी D1 आणि D2 आहे तर तुम्ही त्याला सांगू शकता का की आरशाच्या किती भागावर रंगवावे लागेल? कमलेशने शिरोबिंदू A ला C आणि B ला D शी जोडून छेदनबिंदूला O म्हटले, ज्यामुळे कर्ण AC आणि BD मिळतात. तर तुम्हाला समभुज चौकोनाच्या कर्णाची वैशिष्ट्ये माहीत आहेत? एकदम बरोबर. कर्ण AC आणि BD एकमेकांना काटकोनात दुभागतात. या हे काही या प्रकारे लिहूया. AC BD वर लंब आहे आणि AO व CO आणि BO व DO समान आहेत. प्रश्नामध्ये हे सांगितले गेले आहे की AC आणि BD ची लांबी क्रमशः D1 आणि D2 आहे. या स्थितीमध्ये कमलेश आरशाचा तितका भाग रंगवेल जितके आरशाचे क्षेत्रफळ आहे. परंतु कमलेशला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे सूत्र माहीत नाही. जसे आपल्याला माहीत आहे की समभुज चौकोन ABCD 4 एकरूप त्रिकोण AOB COB AOD आणि CODच्या संयोजनाने बनले आहे. त्यामुळे समभुज चौकोन ABCD चे क्षेत्रफळ त्रिकोण AOB COB COD आणि AOD च्या क्षेत्रफळाच्या एकूण बेरजे इतके असेल. कारण हे चार त्रिकोण एकरूप आहेत, त्यामुळे त्रिकोण AOB COB COD आणि AOD च्या क्षेत्रफळा इतके होईल. समभुज चौकोन ABCD चे क्षेत्रफळ 4 आणि त्रिकोण AOB च्या क्षेत्रफळाच्या गुणाकारा इतके आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असते. या आता त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ माहीत करून घेऊ. त्रिकोण AOB साठी पाया AO आणि उंची BO आहे, त्यामुळे त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ 1/2 AO ची लांबी गुणिले BO ची लांबी आहे. आता प्रश्न असा आहे की AO आणि BO ची लांबी D1 आणि D2 च्या संदर्भात कसे लिहिणार? जसे की आपल्याला माहीत आहे की AO आणि CO समान लांबीचे आहेत आणि AO अधिक CO कर्ण AC म्हणजे D1 आहे, त्यामुळे AO ची लांबी D1/2 होईल. अशा प्रकारे BO ची लांबी BD च्या लांबीच्या 1/2 म्हणजेच D2/2 होईल. AO आणि BO चे मूल्य त्रिकोण AOB च्या क्षेत्रफळाच्या सूत्रात ठेवून त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ D1/D2/8 मिळते. तर आता तुम्ही समभुज चौकोन ABCD चे क्षेत्रफळ काढू शकता. जसे की आपण शिकलो आहे की ABCD चे क्षेत्रफळ त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ गुणिले 4 आहे. त्रिकोण AOB च्या क्षेत्रफळाचा वापर करत त्यामुळे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ
त्याच्या कर्णाच्या गुणाकाराच्या अर्धे असते. त्यामुळे कमलेश आरशाच्या तितक्या भागावर रंगकाम करेल जितके आरशाचे क्षेत्रफळ आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायला शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित उदाहरण पाहणार आहोत.